काल परळी वैजनाथ कारखान्यावर एफएओची खातं सील करण्याची काल कारवाई झाली. क्षेत्रीय अधिकाऱ्याने खातं सील केलं. अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे असतील, इतर त्यांच्या योजनेतील पैसे असतील, ही कामगारांना दिले नाही म्हणून 1,46,00,000 ही कारवाई करण्यात आली. खरं तर अशीच परिस्थिती शेतकऱ्याच्या ऊसाच्या भावासंदर्भात देखील आहे. गेल्या वर्षी देखील इतर कारखाने दिले, गेल्या वर्षी देखील ऊसाचे पैसे हे शेतकऱ्यांना पूर्ण गेले नाहीत, गेले तर ते FRP पेक्षा कमी दराने गेले. यावर्षी देखील अशीच परिस्थिती. एक भाजपच्या मोठ्या नेत्याचा कारखाना जर अशा पद्धतीने चालत असेल तर हे शेतकऱ्याचं दुर्दैव म्हणावं.